शिरोळ तालुक्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यातच पोलिसांना शिवीगाळ धक्काबुक्की करण्याचा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला आहे आणि या प्रकरणी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी फिर्याद दिल्याची माहिती मिळते. तर या प्रकरणी एकाच अटकही करण्यात आल्याची माहिती मिळते. याबाबत आमचे शिक्रापूरचे प्रतिनिधी शेरखान शेख जाणून घेऊयात काय माहिती शेरखान आपल्याकडे. आज दुपारी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस उपनिरीक्षक सुशांत खोटे हे कार्यालयात काम करत होते त्यावेळेस रामदास धेरंगे या तिथे आले आणि त्यांच्या काही जमिनीच्या तक्रारी संबंधात त्यांनी चर्चा केली. तर सदाशिव शेलार यांनी त्यांना सांगितलं की तुमची ज्यांच्याविरोधी तक्रार आहे त्यांना मी उद्या बोलून घेतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो. तर रामदास धेरंगे हे काय ऐकून घेण्याचे म्हणून सूचित नव्हते. ते उठले आणि पोलिसांवर धाव जाऊन शिवीगाळ दंडाची करू लागले. त्यावेळेस त्यांना पोलीस ठाणे अंमलदार असलेले जयप्रकाश चव्हाण व मदतनीस अमित देशमुख यांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला. तर हे त्यांच्यावर सुद्धा आरेरावी करत होते आणि आरेरावी करून त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केलेली आहे. याबाबत पुढे काय कारवाई झालेली? पोलिसांनी रामदास दादाभाऊ धेरंगे यांच्यावर शिवीगाळ दंडाची सरकारी कामात अडथळा असे गुन्हे दाखल केलेले आणि त्यांना अटक केलेली. धन्यवाद शेरखान या माहितीबद्दल.